शिक्षक मित्रों नमस्कार। आज आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत प्रामुख्याने पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे अर्थात PFMS प्रणाली। आणि PFMS प्रणालीद्वारे आपण आपल्या शाळेचं खातं कसं ॲक्टिवेट करायचं आहे, त्याद्वारे कसे व्यवहार करायचे आहेत, जे की भविष्यामध्ये कॅशलेस आणि चेकलेस व्यवहार आपण असे म्हणतो ते व्यवहार कशा पद्धतीने पार पाडायचे आहेत, यासाठी हा संपूर्ण माहितीचा हा व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका। विशेषतः मुख्याध्यापक यांनी हा व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक ऐकावा। तर या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण PFMS प्रणालीबद्दल सखोल अशी माहिती घेणार आहोत, जेणेकरून मुख्याध्यापकांना कोणत्याही प्रकारची अडचण भविष्यामध्ये व्यवहार करताना येऊ नये। तत्पूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपणास नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी मदत होईल। चला तर शिक्षक मित्र सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ। पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे PFMS प्रणाली ही थोडक्यात केंद्र शासन अंतर्गत येणारे जे काही पुरस्कृत योजना आहेत त्यांच्या निधीचा खर्च करण्यासाठी एक सिस्टीम या ठिकाणी केंद्र शासनाने आपल्यासाठी आणलेली आहे। तर यासाठी आपणासाठी आपलं जे आपल्या जिल्हा परिषदेकडून जे आपणास बँक सांगण्यात आलेली आहे त्या बँकेमध्ये आपण खाते उघडायचं आहे आणि खाते उघडून ती PFMS प्रणालीशी संलग्न करायची आहे। चला तर मग आता आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आपण हे अकाउंट ॲक्टिवेट करायचं आहे आणि व्यवहार करायचे आहेत। तर सर्वात प्रथम शिक्षक मित्र हो हे लक्षात घ्या की भारत सरकारकडील PFMS प्रणालीद्वारे राज्यातील जिल्हा तालुका केंद्र शाळा स्तरावरील समग्र शिक्षा योजनेच्या अनुषंगाने वितरित करण्यात येणारे अनुदान PFMS प्रणालीशी संलग्न करावायचे आहे। यापूर्वी समग्र शिक्षा योजनेचा स्कीम कोड MH8 सर्व शिक्षा अभियान असा होता, त्याऐवजी MH 394 समग्र शिक्षा असा मंजूर झालेला आहे। आणि आपणाला जे काही आर्थिक व्यवहार करायचे आहेत ते सर्व www.pfms.nic.in या वेबसाईटवरून आपणास आपले इथून पुढचे सर्व जे व्यवहार आहेत ते सगळे व्यवहार पूर्ण करायचे आहेत। चला तर मग पुढे जाऊयात। आता मुख्याध्यापकांनी इकडे लक्ष द्या, आपणासाठी आपल्या जिल्हा परिषद जी आपणास बँक निवडून दिली आहे त्या बँकेचे झिरो बॅलन्समधले खातं असणं आवश्यक आहे। आणि त्यासाठी आपल्याकडे एक तालुक्याकडून गट शिक्षण अधिकारी यांच्याकडून एक ॲडमिन लॉग इन हा ID प्राप्त झालेला असणार आहे। आणि त्या ॲडमिन लॉग इन ID आपण PFMS प्रणालीमध्ये एकूण दोन प्रकारचे लॉग इन तयार करणार आहोत। पहिला लॉग इन आहे शाळांसाठी, तो म्हणजे मेकर म्हणजे मुख्याध्यापक लॉग इन। दुसरं लॉग इन आहे ते म्हणजे चेकर, ते म्हणजे अध्यक्ष यांच्यासाठी लॉग इन। हेच जर आपण केंद्रीय प्रमुख यांच्या बाबतीत पाहिलं तर मेकर हे केंद्रीय प्रमुख स्वतः यांचं अकाउंट असेल, तर चेकर हे केंद्रीय मुख्याध्यापक यांचं अकाउंट असेल। थोडक्यात PFMS प्रणालीमध्ये आपणासाठी मेकर आणि चेकर असे दोन प्रकारचे अकाउंट या ठिकाणी आपणास उघडायचे आहेत। चला तर मग सुरू करूयात पुढे। आता पहा शिक्षक मित्र हो, आपल्या बँक खात्याचे व्यवहार PFMS प्रणालीतून होण्यासाठी आपल्याला बँक अकाउंट ॲक्टिवेशन करायचं आहे। आणि बँक अकाउंट ॲक्टिवेशन करण्यासाठी आपणास ॲडमिन लॉग इन करून बँक अकाउंटमधून ॲक्टिवेट करत असताना ई पेमेंट युझिंग प्रिंट ॲडव्हाइस हा ऑप्शन ॲक्टिवेट असणे फार गरजेचे आहे। आता आपण पुढच्या स्लाईडकडे पाहूया। तर इकडे पहा शिक्षक मित्रांनो, आपण पाहू शकतो की या ठिकाणी बँक आपण ज्यावेळेस ॲडमिन लॉग इन करू त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीमचा आलेला असेल। आणि यामध्ये आपण बँक या विंडोवरती क्लिक केल्यानंतर आपणास अशा प्रकारे ॲक्टिवेशन ऑफ बँक अकाउंट अशा पद्धतीची विंडो आलेली आपणासमोर दिसेल। तर मग हे ॲक्टिवेशन करताना या ठिकाणी आपण स्कीम निवडायची आहे, ती स्कीम म्हणजे MH समग्र शिक्षा 394। या ठिकाणी आपल्या बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे, अकाउंट नंबर टाकून या ठिकाणी सर्चच्या बटणावर क्लिक करायचं आहे। सर्चच्या बटणावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपल्या बँकेचा अकाउंट नंबर, आपल्या बँकेचा IFSC कोड, त्यानंतर आपल्या एजन्सीचा कोड आणि आपण ज्या दिवशी अकाउंट ॲक्टिवेट करणार आहोत ती तारीख या ठिकाणी आपणास आलेली दिसेल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अकाउंट ॲक्टिवेशन टाईप ई पेमेंट युझिंग प्रिंट ॲडव्हाइस
हाच पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. या ठिकाणी दोन ऑप्शन आलेले असतात, ई पेमेंट यूजिंग डिजिटल सिग्नेचर आणि ई पेमेंट यूजिंग प्रिंट ॲडवाईस. तर शाळांसाठी हा कंपल्सरी ई पेमेंट यूजिंग प्रिंट ॲडवाईस असा ऑप्शन आपण या ठिकाणी निवडायचा आहे आणि यानंतर आपण सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे. सबमिट या बटणावर क्लिक केल्यानंतर आपले अकाउंट ॲक्टिवेट होण्यासाठी पुढे जाईल. आता या ठिकाणी आपलं अकाउंट ॲक्टिवेट झालेलं आहे. आता अकाउंट ॲक्टिवेट झाल्यानंतर आता आपणास व्यवहार करण्यासाठी एजन्सी डाटा ऑपरेटर म्हणजे माहिती भरून मंजुरीसाठी पाठवणारा जे की शाळेचे मुख्याध्यापक असतील आणि एजन्सी डेटा ॲप्रूव्हर थोडक्यात त्यांना आपण चेकर असं म्हणणार आहोत. हे चेकर म्हणजे आलेली माहिती तपासून मंजूर देणारा, थोडक्यात हे लॉगिन आय डी आपल्या शाळेच्या अध्यक्षांचं असणार आहे. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की शाळेच्या जॉईंट बँक अकाउंटमध्ये जे दोन व्यक्ती स्वाक्षरी करणार आहेत त्यांच्यापैकी एक मेकर असेल आणि एक चेकर असेल. थोडक्यात डेटा ऑपरेटर हे अकाउंट मुख्याध्यापकांचं असेल आणि डेटा ॲप्रूव्हर हे अकाउंट अध्यक्षांचं असेल. यानंतर पाहूयात आपण पुढं कसं जायचं ते. यानंतर शिक्षक मित्रांनीकडे पहा, www.pfmsnic.in या वेबसाईटला आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर आपणास अशा प्रकारचा यूजर इंटरफेस समोर आलेला दिसेल. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष निवडायचं आहे, यूजर नेम आणि पासवर्ड जो आपणास सुरुवातीला गट शिक्षण अधिकारी कार्यालय यांच्याकडून जो ॲडमिन लॉग इन आलेला आहे त्याच्यानुसार आपण या ठिकाणी लॉग इन करणार आहोत. लॉग इन केल्यानंतर पुढे सर्वात प्रथम ही जी मास्टर विंडो आहे डाव्या बाजूला बरेचसे मेनू आपणास या ठिकाणी आलेले दिसतील. या मेनूपैकी मास्टर हा मेनू आपल्याला निवडायचा आहे. या मास्टर या मेन्यूवर क्लिक केल्यानंतर मास्टरमधून त्यानंतर एक सब विंडो ओपन होईल, ती आहे यूजर. यूजरवरती क्लिक केल्यानंतर पुढचे सब विंडो ओपन होईल, ती आहे ॲड न्यू. लक्षात ठेवा शिक्षक मित्र हो, ॲडमिन लॉग इन केल्यानंतर मास्टर्समधून यूजर्स, यूजर्समधून ॲड न्यू याच्यावर क्लिक केल्यानंतर आपणास मुख्याध्यापकाचं लॉग इन तयार करायचं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारची एक स्लाईड आपणासमोर ओपन झालेले दिसून येईल. या ठिकाणी आपण पाहू शकतो की एजन्सी डाटा ऑपरेटर म्हणजे हे मुख्याध्यापकांच्या अकाउंटसाठी सिलेक्ट करायचं नाव आहे. टाईप ऑफ यूजर म्हणजे एजन्सी डाटा ऑपरेटर. त्याच्यानंतर पुढं फर्स्ट नेम या ठिकाणी मुख्याध्यापकांचं पहिलं नाव, त्याच्यानंतर मुख्याध्यापकांचं आडनाव आणि मुख्याध्यापकांचा ईमेल आय डी जो की चालू असावा असं भरायचं आहे. त्यानंतर मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर आणि शाळेसाठी लॉग इन आय डी तयार करायचं आहे. आता लॉग इन आय डी तयार करताना घ्यावायची दक्षता. आता आपण इथून पाहूयात, लॉग इन आय डी डेटा ऑपरेटर लॉग इन आय डी तयार करताना DO आणि पुढे UDIS नंबर टाकून तयार करावा. उदाहरणार्थ DO 27 32 09 11 501 अशा पद्धतीने हा इथला लॉग इन आय डी हा जनरेट करायचा आहे. हा लॉग इन आय डी एकदा जनरेट केल्यानंतर पुन्हा आपण बदलू शकत नाही आणि शाळेचे मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक हे जर बदलून गेले तरी त्यांना पुढच्या शिक्षकांना लॉग इन करताना लॉग इन आय डी लक्षात राहणे सोपं राहावा यासाठी आपण मुख्याध्यापक लॉग इनसाठी DO मीन्स डेटा ऑपरेटर आणि आपल्या शाळेचा UDIS कोड वापरून या ठिकाणी लॉग इन आय डी तयार करायचा आहे आणि हा ईमेल आय डी हा चालू असावा कारण याच्यानंतरच आपणास या लॉग इन आय डीसाठी यूजर आय डी आणि पासवर्ड प्राप्त होणार आहे. यानंतर आपण सबमिट या बटणावर क्लिक करणार आहोत. सबमिट या बटणावर क्लिक केल्यानंतर आपणास आपल्या ईमेलवर किंवा मोबाईलवरती मुख्याध्यापकाचा डेटा ऑपरेटरचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड हा प्राप्त झालेला असेल. यानंतर पुढे आपणास डेटा ॲप्रूव्हर म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचं लॉग इन आय डी तयार करायचं आहे. त्यासाठी सेम प्रोसिजर पुन्हा आपणास मास्टर्समध्ये जाऊन यूजर्स आणि यूजर्समध्ये जाऊन पुन्हा ॲड न्यू ह्याच्या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपणासमोर अशा प्रकारची विंडो ओपन झालेली असेल. परंतु या ठिकाणी आपण अध्यक्षांचं लॉग इन ओपन करीत आहोत म्हणून एजन्सी डाटा ॲप्रूव्हर असा ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. शिक्षक मित्रांनो पुन्हा एकदा लक्षात घ्या, एजन्सी डेटा ॲप्रूव्हर अशा प्रकारचा ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्या शाळापन समिती अध्यक्ष यांचे नाव, पहिले नाव,
पहिली नाव नंतर त्यांचे शेवटचं आडनाव आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचा ईमेल आय डी या ठिकाणी भरायचा आहे। हा ईमेल आय डी नंतर आपणास पासवर्ड मिळण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, त्यामुळे ईमेल आय डी हा चालू असावा। त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचा मोबाईल नंबर ह्या ठिकाणी यामध्ये भरायचा आहे। आणि लॉग इन आय डी, लॉग इन आय डी हा तयार करण्यासाठी एक सर्वात सोपी पद्धत म्हणजे अध्यक्ष यांचा लॉग इन आय डी तयार करताना तो डी ए आणि यू डॅश कोड टाकून तयार करावा, जसे की डी ए 2732090501। म्हणजे या ठिकाणी अध्यक्ष हे ॲप्रूवर असल्यामुळे त्यांच्या नावासमोर डी ए आणि त्याच्यानंतर शाळेचा यू डॅश कोड टाकून आपण लॉग इन आय डी तयार करावा, जेणेकरून हा लक्षात राहण्यासाठी सोपा राहील आणि पुढच्या शिक्षकांना तो लॉग इन करण्यासाठी सोपा राहील। आणि शिक्षक मित्र, एक गोष्ट लक्षात ठेवा, लॉग इन आय डी हा एकदा तयार केल्यानंतर पुन्हा बदलता येत नाही। म्हणून लॉग इन आय डी तयार करण्याची सोपी युक्ती या ठिकाणी मी सांगत आहे की मुख्याध्यापकांचा लॉग इन आय डी तयार करत असताना डी ओ आणि अध्यक्षांचा लॉग इन आय डी तयार करताना डी ए आणि यूडायस कोड असा टाकून लॉग इन आय डी तयार करावा आणि शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करावे। यानंतर आपल्या अध्यक्षांच्या ईमेल आय डीवर किंवा फोन नंबरवर तुम्हाला नवीन पासवर्ड मिळून जाईल। यानंतर पुढे पुन्हा आपण पी एफ एम एसच्या वेबसाईटवर यायचं आहे आणि पुन्हा मुख्याध्यापकांनी ऑपरेटरचं लॉग इन या ठिकाणी यूजर आय डी आणि पासवर्डद्वारे करायचं आहे। या ठिकाणी आपण जो कुठला यूजर आय डी सेट केलेला आहे तो यूजर आय डी या ठिकाणी दिसेल, तो यूजर आय डी आणि पासवर्ड आपणास ईमेलद्वारे येईल, तो पासवर्ड त्याद्वारे आपण लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आता आपण पुढे जाऊयात। आता सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे आपणासाठी एक व्हेंडर क्रिएट करायचा आहे किंवा बेनिफिशियरी तयार करायचा आहे। शिक्षक मित्र, इकडे लक्षात द्या, क्रिएट व्हेंडर म्हणजे ज्यावेळेस आपण दुसऱ्या व्यक्तीला पेमेंट करणार आहोत, म्हणजे दुकानदार असेल किंवा स्वतः सोडून इतर ज्या कोणी व्यक्तीला आपण पेमेंट करणार आहोत त्यांना व्हेंडर असे या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि बेनिफिशियरी, बेनिफिशियरी हा शब्द समजा आपल्या शाळेवर गणवेश अनुदान आलेलं आहे आणि ते गणवेश अनुदान सर्व विद्यार्थ्यांना वाटायचं आहे, त्यावेळेस आपण त्यांना बेनिफिशियरी या ऑप्शनद्वारे पेमेंट करणार आहोत, व्हेंडरद्वारे नाही। व्हेंडर हा फक्त ज्याच्याकडून आपण सेवा घेतो किंवा जो आपण सेवा घेऊन त्याला आपण रक्कम अदा करतो त्याला आपण व्हेंडर असे या ठिकाणी म्हणणार आहोत। या उलट बेनिफिशियरी म्हणजे ज्याला आपण पैसे डायरेक्टली थेट ट्रान्सफर करणार आहोत, जसे की विद्यार्थ्यांना आपण कुठली शिष्यवृत्ती असेल अथवा गणवेश अनुदान असेल तर थेट ट्रान्सफर करायचे असेल तर आपणास बेनिफिशियरी ह्या ऑप्शनमधून ते ट्रान्सफर करायचे आहे। तर हा झाला व्हेंडर आणि बेनिफिशियरी यामधला छोटासा फरक। आता आपण पुढे जाणार आहोत। पुढे आता आपणाला व्हेंडर क्रिएशन करायचं आहे। आता व्हेंडर क्रिएशन कसं करायचं, तर इकडे लक्ष द्या, जेव्हा आपण पुन्हा लॉग इन करू त्यावेळेस आपल्याकडे इकडे खूप साऱ्या टॅब असलेल्या दिसतील, यापैकी मास्टर ही जी टॅब आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर व्हेंडर्स, तिसरी सब विंडो आणि त्याच्यानंतर ॲड न्यू। शिक्षक मित्रांनो पुन्हा एकदा लक्ष द्या, मास्टर्स, मास्टर्स नंतर व्हेंडर्स, व्हेंडर्स नंतर ॲड न्यू, अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अजून एक नवीन विंडो ओपन होईल आणि या ठिकाणी आपणास अशा प्रकारचा इंटरफेस पुढे येईल। आता या ठिकाणी एक आपण टिप्पणी बघणार आहोत। टिप्पणी अशी आहे की व्हेंडर आपणास दोन प्रकारे तयार करता येतात। पहिला व्हेंडर म्हणजे मुख्याध्यापक जर यांनी स्वतः खर्च केला असेल तर त्यांना स्वतःला त्यांचं पेमेंट घ्यायचं असेल तर त्यासाठी त्यांनी पर्सनल व्हेंडर क्रिएशन करायचं आहे, आणि मुख्याध्यापक स्वतः व्यक्ती सोडून इतर व्यक्तींसाठी जर आपणास पेमेंट करत असेल तर या ठिकाणी आपण कमर्शियल व्हेंडर असा क्रिएट करणार आहोत। उदाहरणार्थ समजा आपण लाईट बिल शाळेचं भरतो त्यावेळेस आपण मुख्याध्यापक स्वतः खर्च करतात, मग असा खर्च आपण कसा काढून घ्यायचा, त्यासाठी आपण इथं अकाउंट टाईप तयार करत असताना पर्सनल हा अकाउंट टाईप तयार करायचा आहे आणि त्यानंतर पर्सनल सोडून इतरांसाठी कमर्शियल हा अकाउंट टाईप इथं तयार करायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी जी माहिती आहे साधारणतः नाव, त्यानंतर पॅन नंबर, टीन नंबर, थोडक्यात जी एस टी नंबर हा पर्सनलसाठी लागू असणार नाही, पर्सनल सोडून इथं सगळ्यांसाठी जी एस टी नंबर किंवा टीन नंबर असेल तर टाकावा। त्यानंतर व्हेंडरचा ॲड्रेस, सिटी, नंतर कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट, पिनकोड, मोबाईल नंबर, फोन नंबर आणि ईमेल आय डी या गोष्टी याच्यामध्ये भरायच्या आहेत। या गोष्टी भरल्यानंतर आपणास पुढं त्या व्यक्तीचं अकाउंट नंबर या ठिकाणी भरायचं आहे। अकाउंट नंबर भरण्यासाठी आपण आधी त्या व्यक्तीचं अकाउंट कोणत्या बँकेत आहे ती बँक या ठिकाणी आपण सिलेक्ट या बटनावर क्लिक करणार आहोत।
आणि या ठिकाणी अकाउंट नंबर टाइप करून आपण ती बँक सिलेक्ट करणार आहोत. इथं ॲड बँक डिटेल्स याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे एक विंडो आपल्यासमोर येईल. यामध्ये आपण सर्च बारमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असं सर्च केल्यानंतर खाली स्टेट बँक ऑफ इंडिया अशा निळ्या रंगाची बँक या ठिकाणी आपणासमोर आलेली दिसेल. याच्यावर आपण क्लिक करून बँक सिलेक्ट करायची आहे. बँक सिलेक्ट केल्यानंतर इथं आपणासमोर स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक ॲड झालेली दिसेल आणि यानंतर खाली व्हेंडरचा अकाउंट नंबर आपणास टाकायचा आहे, टाईप करायचा आहे. व्हेंडरचा अकाउंट नंबर टाईप केल्यानंतर ॲड बँक डिटेल्स आणि त्याच्यानंतर सेव, सेव या बटणावर क्लिक करायला विसरायचं नाही. हे झालं व्हेंडर क्रिएशन. आता याच्यामध्ये अजूनही समस्या येऊ शकते. जसे की स्थानिक पातळीवर एकच दुकानदार अनेक शाळांचा पुरवठादार असू शकतो. अशावेळी प्रत्येक शाळेस व्हेंडर क्रिएट करण्याची आवश्यकता नाही. अशा वेळेस जरी एखाद्या शाळेने संबंधित दुकानदाराची बँक तपशील नोंदवण्याचा प्रयत्न केला तर समोरील स्क्रीनवर एक लाल रंगामध्ये मेसेज येईल. स्क्रीनवर दिसणारा युनिक कोड आपल्याकडे लिहून घ्यावा. त्या युनिक कोडद्वारे संबंधित दुकानदारात आपल्याकडे मॅप करायचे आहे. म्हणजे या ठिकाणी शिक्षक मित्रांनो लक्ष घ्या, एकच दुकानदार जर एकाने मॅप केला असेल तर तो पुन्हा आपणास नवीन व्हेंडर म्हणून ॲड करता येणार नाही. तर त्याला त्या ठिकाणी मॅप करायचं आहे. मग ते मॅप कसं करावं ते पाहूयात आपण पुढच्या स्लाईडवर. तर मॅप करण्यासाठी आपणासाठी पुन्हा जायचं आहे क्रिएट व्हेंडरकडे. क्रिएट व्हेंडरकडे गेल्यानंतर आपण या ठिकाणी अकाउंट नंबर त्याचा इथं टाकल्यानंतर अशा प्रकारचा मेसेज लाल रंगामध्ये येईल की हा व्हेंडर VAMH JJ काय कोड असेल तो सेम बँकनं ऑलरेडी एक्झिट केलेला आहे, त्याच्यामुळे हा आपणास ॲड करता येणार नाही. मग हा ॲड कसा करायचा? तर त्यासाठी पुढीलप्रमाणे मॅप करण्याची पद्धत आहे. ती म्हणजे आपण पुन्हा या मास्टर्स या टॅबवर जायचं आहे. मास्टर टॅबवर गेल्यानंतर व्हेंडर्स आणि व्हेंडर्सवर गेल्यानंतर मॅनेज, मॅनेज या टॅबवर क्लिक करायचं आहे. मॅनेजर टॅबवर क्लिक केल्यानंतर आपणास पुढील प्रकारे स्क्रीन ओपन झालेली दिसेल. त्यामध्ये आपण क्रायटेरिया सर्च करायचं आहे. व्हेंडर्स नॉट मॅप्ड विथ मी हा ऑप्शन सिलेक्ट करून आपण त्या व्हेंडरचा जो अकाउंट नंबर लिहून घेतलेला आहे, लाल अक्षरामध्ये जो मेसेज आला होता त्याच्यावर जो आपण अकाउंट नंबर लिहून घेतला तो अकाउंट नंबर या ठिकाणी आपण टाईप करायचा आहे आणि सर्च या बटणावर क्लिक करायचं आहे. आणि सर्च बटणावर क्लिक केल्यानंतर तो व्हेंडर आपणास या ठिकाणी पूर्ण त्याची माहिती, त्याचं अकाउंट नंबर, सर्व काही डिटेल्स वगैरे सर्व काही या ठिकाणी आपणास आलेला दिसेल. आणि मग आपण इथं मॅप व्हेंडर या बटणावर क्लिक करायचं. या बटणावर क्लिक केल्यानंतर आपणास पुढील प्रकारचा मेसेज आपल्या स्क्रीनवर दिसेल, सिलेक्टेड व्हेंडर बेनिफिशियरी मॅप्ड सक्सेसफुली. अशा प्रकारचा मेसेज आपल्या स्क्रीनवर दिसेल. याचा अर्थ तो व्हेंडर आपण मॅप केलेला आहे, त्यामुळे पुन्हा त्याला मॅप करण्याची आवश्यकता नाही किंवा ॲड करण्याची आवश्यकता नाही. हे झालं एकाच दुकानदाराला अनेकांनी एकाने ॲड केल्यानंतर आपणास मॅप कसं करायचे ते, किंवा जो दुकानदार ऑलरेडी मॅप झालेला आहे त्याला ॲड मॅप कसं करून घ्यायचं त्याविषयी माहिती. यानंतर आपणास खर्च नोंदवण्याचे प्रकार आहेत. यामध्ये सिंगल व्हेंडर आणि बल्क कस्टमायझेशन अशा दोन प्रकारे आपण खर्च नोंदवतो. ज्यावेळी आपल्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त दुकानदार पुरवठादारांना रक्कम अदा करायची आहे अशावेळी बल्क कस्टमायझेशन याचा वापर केला जातो. यामध्ये संबंधित दुकानदारांची नाव सेव्ह केली जातात व त्याला कस्टमायझेशन नेम देऊन खर्चाची पुढील प्रक्रिया केली जाते. ज्यावेळी आपल्याला एकावेळी एकाच दुकानदार पुरवठादारांना रक्कम अदा करायची आहे अशावेळी सिंगल व्हेंडर प्रक्रियेचा वापर केला जातो. शक्यतो शाळांसाठी आपण सिंगल व्हेंडर हा ही सिस्टीम वापरली जातो. तर आता आपणास बिल तयार करायचं आहे. तर बिल तयार करण्यासाठी शिक्षक मित्र हो आपणास या ज्या काही टॅब दिसतात याच्यामध्ये एक्सपेंडिचर नावाची एक टॅब आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपणास इथं एक्सपेंडिचर डिटेल्स तयार करायचे आहेत. त्यामध्ये स्कीम MH 394 MH समग्र शिक्षा, प्रोजेक्ट आपण सिलेक्ट करायचं नाही आहे, ते जे असेल ते ठेवायचं आहे. अकाउंट चॉईस हे पण जे आहे ते ॲटोमॅटिकली बँक अकाउंट हे पूर्ण राज्यासाठी एक असल्यामुळे हे अकाउंट एकच येणार आहे, याला आपण चेंज करायचं नाही आहे. त्यानंतर
एक्सपेंडिचर डन फॉर, एक्सपेंडिचर आपण कोणासाठी करत आहोत ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. लेटर ऑफिस ऑर्डर नंबर, या ठिकाणी आपण दिनांक तयार करायचे, खर्चाची मंजुरीची तारीख किंवा ज्या वेळेस आपण अनुदान खर्च करणार आहोत ज्या दिवशी त्या दिवशी तारीख या ठिकाणी येणार आहे. यानंतर अपलोडेड सँक्शन लेटर, सँक्शन डेट, या ठिकाणी अनुदान खर्च करण्यासाठी आपण शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून परवानगी घेतो. अनुदान खर्च करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली तारीख ही सँक्शन डेटमध्ये येईल. म्हणजे आपण व्यवस्थापन समितीमध्ये एखादं अनुदान खर्च करण्यापूर्वी तारीख नोंदवतो ती तारीख आपण सँक्शन डेट याच्यामध्ये नोंदवणार आहे. त्यानंतर ॲक्च्युअल ट्रान्झॅक्शन डेट, ॲक्च्युअल ट्रान्झॅक्शन डेट ही ॲटोमॅटिकली जनरेट झालेली असेल. यानंतर टोटल ॲव्हेलेबल अमाऊंट, टोटल ॲव्हेलेबल अमाऊंटमध्ये आपल्या शाळेला किती अनुदान प्राप्त झालं आहे हे या ठिकाणी आपणास दिसणार आहे. त्यानंतर पुढचा रकाना येतो म्हणजे टोटल अमाऊंट, टोटल अमाऊंट म्हणजे जितकी रक्कम अदा करायची आहे ती येथे भरायची आहे, जे आपलं बिल काय होणार आहे ते आपण या ठिकाणी भरणार आहोत. यानंतर आहे ते म्हणजे नॅरेशन, नॅरेशनमध्ये खर्चाचा तपशील किंवा अनुदान कशासाठी खर्च करण्यात येणार आहे ते नमूद करावे. उदाहरणार्थ गणवेश खरेदी किंवा स्टेशनरीसाठी आपण जर खर्च करणार असू तर ते नॅरेशन या ठिकाणी आपणास भरायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची पुढची स्टेप, पुढची स्टेप म्हणजे एक्सपेन्स टाईप. आपला सर्व प्रकारचा एक्सपेन्स समग्र शिक्षा अभियानांतर्गत जो काही अनुदान प्राप्त होतात ते सगळे रेव्हेन्यू या टाईपमध्ये येणार आहेत. बांधकाम सोडून सगळा खर्च याच्यामध्ये रेव्हेन्यूमध्ये दर्शवायचा आहे. आणि जर आपल्याकडे नवीन बांधकाम आणि मोठी दुरुस्ती हा विषय असेल तरच हा आपण कॅपिटल या बटनावर टिक करून तो खर्च नोंदवायचा आहे. त्यामुळे बांधकाम सोडून सगळी अनुदानं असतील ती आपण रेव्हेन्यू याच्यामध्ये नोंदवणार आहोत. यानंतर पुढं आहे पर्सेंटेज, या ठिकाणी पर्सेंटेज आहे ते 100% दर्शन द्यावे. म्हणजे समजा जर आपण या ठिकाणी जी रक्कम टाकली आहे 1200 रुपये, तर 1200 रुपये आहे अशी पर्सेंटेज येण्यासाठी, या अमाऊंटमध्ये येण्यासाठी आपणास या ठिकाणी पर्सेंटेज हे 100% टाकावं लागणार आहे. आता हे पर्सेंटेज झालं, हे अमाऊंट झालं. अजून एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे तो म्हणजे स्कीम कॉम्पोनंट. स्कीम कॉम्पोनंट क्लिक केल्यानंतर आपणासमोर अशा प्रकारची विंडो ओपन झालेली असेल पुढची, आणि याच्यामध्ये 120 ते 126 प्रकारचे स्कीम कॉम्पोनंट आहेत. म्हणजे आपण हा खर्च कोणत्या बाबीवर करणार आहोत, जसे की ट्रॅव्हलिंग TA असेल तर TA बिल, गणवेश अनुदान असेल तर गणवेश अनुदान, पाठ्यपुस्तक खरेदी असेल तर पाठ्यपुस्तक खरेदी अनुदान, जे काही अनुदानाचा प्रकार आहे तो प्रकार आपण कॉम्पोनंटवर याच्यावरती क्लिक करून तो सिलेक्ट करायचा आहे. कॉम्पोनंट यावरती क्लिक केल्यानंतर आपणास अशा प्रकारे पुढं दिसेल. या ठिकाणी बघा, कॉम्पोनंट या ठिकाणी आलेला आहे, स्कीम कॉम्पोनंट या ठिकाणी आपण पाहू शकता. TA मीटिंग TA, या ठिकाणी बिल आहे 1250 रुपयाचं. एक्सपेन्स टाईप हा रेव्हेन्यू असला पाहिजे. याच्यानंतर आपण इथं पुढं सेव्ह करायचं आहे. हे सेव्ह केल्यानंतर याच्या पुढं एक वाउचर नंबर जनरेट होईल. हा नंबर पुढे आपणास उपयोगी येणार आहे. हा वाउचर नंबर जनरेट झाल्यानंतर इथं पुन्हा आपणास खाली एक मेसेज येईल, एक्सपेंडिचर डिटेल्स सेव्ड सक्सेसफुली, डू यू वॉन्ट टू प्रोसीड विथ पेई डिटेल्स. म्हणजे आपण जे एक्सपेंडिचर डिटेल आहे ते सक्सेसफुली सेव्ह झालेले आहे, ते आपणास पेई डिटेल्ससोबत प्रोसीड करायचे आहे का. या ठिकाणी आपण जर येस म्हटला तर ते पुढे जाईल, नो म्हटला तर ते बिल पाठीमागे जाऊ शकतो. या ठिकाणी आपण येस म्हणूयात. येस म्हटल्यानंतर आपण पुढच्या स्लाईडकडे जाऊयात. पुढच्या स्लाईडकडे आल्यानंतर आपणास या ठिकाणी एक्सपेंडिचर पेई डिटेल्स, आपण जे जे काय डिटेल्स भरलेले आहेत ते सर्व प्रकारचे डिटेल्स या ठिकाणी आपणास दिसणार आहेत. त्यानंतर जो कोणी व्हेंडर आहे व्हेंडरचं अकाउंट नंबर, व्हेंडरचं पूर्ण नाव आणि व्हेंडरला आपण किती अमाऊंट भरणार आहोत ती या ठिकाणी दिसेल. आणि खाली मात्र इन्स्ट्रुमेंट टाईपमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई पेमेंट युझिंग प्रिंट ॲडव्हॉइस, हाच ऑप्शन सगळ्यांनी निवडायचा आहे, तरच आपणास पेमेंट करता येणार आहे, अन्यथा आपण पेमेंट करू शकत नाही. ई पेमेंट युझिंग प्रिंट ॲडव्हॉइसनंतर ॲड, याच्यानंतर आपण ॲडवर क्लिक करणार आहोत. ॲडवर क्लिक केल्यानंतर इथं कन्फर्म बटन आहे, कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. कन्फर्म बटनावर क्लिक केल्यानंतर आपणास खाली अशा पद्धतीने एक पुन्हा विंडो ओपन झालेली दिसेल. या ठिकाणी डू यू वॉन्ट टू ॲड रिडक्शन डिटेल्स, या ठिकाणी आपण नो म्हणायचं आहे. जर आपण संबंधित व्यक्तीकडून टॅक्स जर वजा करून घेणार असू, समजा 1250 जो काही टॅक्स आहे तो जर आपणास वजा करायचा असेल तर तिथं आपण येस म्हणणार आहोत, अन्यथा आपण तिथं नोच म्हणायचं आहे.
नो म्हणून आपण पुढे कन्फर्म कन्फर्म या बटणावर क्लिक करायचे आहे. कन्फर्म या बटणावर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपणास अशा प्रकारचा मेसेज आलेला दिसेल की पेई डिटेल्स हॅज बीन कन्फर्म्ड सक्सेसफुली. आणि यानंतर मात्र आपण सबमिट फॉर ॲप्रुव्हल या बटणावर क्लिक करायचं आहे. सबमिट फॉर ॲप्रुव्हल या बटणावर क्लिक केल्यानंतर हे जे बिल आहे ते अध्यक्षांच्या लॉग इनवर ॲप्रूव्ह करण्यासाठी जाणार आहे. त्यानंतर अशा प्रकारचे आपल्यास पुढं स्क्रीन आलेले दिसेल, पूर्ण बिल आलेलं दिसेल आणि ॲप्रूव्ह बटणावर क्लिक केल्यानंतर सक्सेसफुली सेव्ड सबमिटेड. त्यानंतर असा मेसेज आपल्यास आला की सक्सेसफुली सेव्ड फॉर सबमिटेड, याचा अर्थ आपलं बिल हे अध्यक्षांच्या लॉग इनवर फॉरवर्ड झालेलं आहे. सबमिट फॉर ॲप्रुव्हल. आणि यानंतर आपण या अकाउंटमधून लॉगआउट व्हायचं आहे. आणि लॉगआउट झाल्यानंतर ह्याच्यापुढं आपणास ॲप्रुव्हल म्हणजे अध्यक्षांच्या लॉग इनमधून पुढची क्रिया करायची आहे. अध्यक्षांच्या यूजर आय डी आणि पासवर्डमधून लॉग इन करून आपणाकडे एक्सपेंडिचर टॅबमध्ये पुन्हा आपल्यासमोर अशा प्रकारचं बिल जनरेट झालेलं किंवा आलेलं आपणासाठी दिसेल. त्याच्यामध्ये जेव्हा आपण पे जो कुठला भरला असेल व्हेंडर, त्या व्हेंडरचं नाव, आपल्या स्कीमचं नाव. आणि या ठिकाणी शिक्षक मित्र लक्षात घ्या की या ठिकाणी जी तारीख आलेली आहे लेटर ऑफिस ऑर्डर, म्हणजे आपण ज्या दिवशी ट्रान्झॅक्शन करणार आहोत ती जी तारीख आपण या ठिकाणी टाकलेली आहे त्या तारखेवर क्लिक करायचं आहे. आणि या तारखेवर क्लिक केल्यानंतर आपणासमोर पुढील प्रकारची एक विंडो ओपन होईल. यामध्ये कॉम्पोनंट नेम, कुठल्या अंडरखाली आपण खर्च करत आहोत, चेक नंबर, अमाऊंट, IFSC कोड, इन्स्ट्रुमेंट टाईप, इन्स्ट्रुमेंट डेट, त्यानंतर व्हेंडरचं नाव आणि अमाऊंट, अशा पद्धतीची ही पूर्ण विंडो किंवा पूर्ण बिल आपल्यासमोर आलेलं आपणास दिसेल. आणि यानंतर सर्वात महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे ॲप्रूव्ह ऑर रिजेक्ट. या ठिकाणी आपण ॲप्रूव्ह या बटणावर क्लिक करायचं आहे. ॲप्रूव्ह बटणावर क्लिक केल्यानंतरच आपलं बिल हे प्रिंटिंगसाठी पुढं जाणार आहे. म्हणून आपण ॲप्रूव्ह या बटणावर क्लिक करायचं आहे. पुढं नेक्स्ट ॲप्रूव्ह या बटणावर क्लिक केल्यानंतर आपणासमोर ट्रान्झॅक्शन हॅज बीन सेव्ड सक्सेसफुली विथ व्हाउचर नंबर, या ठिकाणी आपणास व्हाउचर नंबर क्रिएट झालेला दिसणार आहे. अशा प्रकारे आपण हे व्हाउचर तयार केलेलं आहे. आणि याच्याखाली फंड एक्सपेंडिचर सेव्ड सक्सेसफुली, डू यू वॉन्ट टू प्रोसीड विथ पेई डिटेल्स, इथं आपण पुन्हा येसवर क्लिक करणार आहोत. फंड एक्सपेंडिचर बल्क अपलोडिंग पेई डिटेल्स, या ठिकाणी लेटर नंबर, लेटर ऑफिस डेट, एजन्सी कोड, स्कीम कोड आणि या ठिकाणी व्हेंडर नेम, किती अमाऊंट पे करायचे आहे, कोणत्या पद्धतीनं पे करायचे आहे हे आपणास दिसेल. त्यानंतर प्रिंट पेमेंट ॲडवाईस तयार करणे. डेटा ॲप्रुव्हलच्या लॉग इनला खर्च मंजूर केल्यानंतर मॅनेज एक्सपेंडिचरला क्लिक करून प्रिंट पेमेंट ॲडवाईसची प्रत PDF स्वरूपात डाउनलोड होते, ती प्रिंट करून घ्यायची आहे. आणि सदर ॲडवाईसची मुदत 10 दिवसांची असल्याने त्याची प्रिंट काढून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिव यांच्या संयुक्त सॉफ्टवेअरने आपल्या बँकेकडे अनुदान अदायगीकरता सादर करायचे आहेत. म्हणजे आपण जे काही बिल इथून जनरेट करणार आहोत त्या बिलवर आपण आपले अध्यक्ष आणि सचिव यांनी सह्या करून ते बँकेकडे सादर करायचे आहेत. तर इकडे पहा, क्लिक केल्यानंतर आपणास पुढील प्रकारे बँकेत सादर करण्यासाठी एक प्रिंट ॲडवाईस येईल. या ठिकाणी PFMS जनरेटेड DBT पेमेंट ॲक्टिव्ह अथॉरिटी, आणि या ठिकाणी दोघांच्या मध्यभागी अध्यक्ष आणि सचिव यांचा जो काही आपला शिक्का आहे त्या शिक्का ठेवून त्याच्यावरती सही करायची आहे. आणि या ठिकाणी एक पेमेंट ॲडवाईसची एक छोटीशी स्लिप पण तयार झालेली आपणास दिसेल. या स्लिपच्या आपण प्रिंटआउट काढायचे आहेत, दोन प्रिंटा काढायचे आहेत. एक प्रिंट आपण शाळेत लावायचे आहे आणि एक प्रिंट आपल्या बँकेमध्ये अध्यक्षांच्या सहीनिशी जमा करायची आहे. ही प्रिंट आपण आपल्या व्हाउचर फाईलला जे काही बिल येणार आहे त्या बिलासोबत जोडायचं आहे. आणि शिक्षक मित्र लक्षात ठेवा, या प्रिंटची व्हॅलिडिटी फक्त 10 दिवस आहे. 10 दिवसाच्या आतमध्ये हे तुम्हाला बँकेत जमा करायचं आहे, जेणेकरून बँकेत जमा केल्यापासून 10 दिवसामध्ये याच्यामध्ये म्हणजे जेव्हाही प्रिंट आपण जनरेट करणार आहोत तेव्हापासून 10 दिवसाच्या आधी बँकेत स्लिप पोहोचली पाहिजे, जेणेकरून आपलं पेमेंट लवकरात लवकर होईल. त्यानंतर प्रिंट पेमेंट ॲडवाईस, याच्यानंतर ज्यावेळेस हे बँकेमधून पास आउट होईल किंवा ही प्रिंट ज्यावेळेस बँकेत पास करेल
त्यावेळेस आपल्याकडे अशा प्रकारची प्रिया पासबुकमध्ये एंट्री झालेली आपणास दिसेल। तर शिक्षक मित्र, अजून यासाठी एक महत्त्वाची सूचना अशी की सदरची पासवर्डची नोंद आपल्या शाळेमध्ये रजिस्टरमध्ये सर्व मुख्याध्यापकांनी जपून ठेवायची आहे, कारण ठराविक कालावधीनंतर सिस्टीममध्ये ॲटोमॅटिकली पासवर्ड चेंज करावा असा डायलॉग येतो। उदाहरणार्थ जर आपण आत्ता पासवर्ड चेंज करून साधारणतः 30 दिवसानंतर हा पासवर्ड पुन्हा आपल्याला या ठिकाणी बदलावा लागतो। थोडक्यात आपणास दर 30 दिवसानंतर हा पासवर्ड बदलायचा आहे आणि नवीन पासवर्ड नमूद करून ठेवायचा आहे। म्हणजे जर तुम्ही आज पासवर्ड क्रिएट केला आणि पुन्हा जर लॉग इन करायचा प्रयत्न 1 महिन्यानंतर या PFMS प्रणाली लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही पुन्हा लॉग इन करू शकणार नाही। त्यासाठी तुम्हाला पुन्हा आपला पासवर्ड चेंज करायचा आहे, तयार करायचा आहे, त्यानंतर तुम्ही पुढल्या महिन्यामध्ये पुन्हा नवीन लॉग इन करणार आहात। तर आपणास आपल्या अकाउंटमधून विथड्रॉल लिमिट म्हणजे आपल्याकडून किती पैसे जमा झाले हे जर पाहायचे असतील तर त्यासाठी आपल्याला मेकरच्या म्हणजे मुख्याध्यापकाच्या लॉग इनमधून एक्सपेंडिचर एंट्री करताना टोटल अव्हेलेबल अमाऊंट याच्यामध्ये आपल्या शाळेला किती अनुदान प्राप्त झालं आहे हे आपणास पाहायला मिळेल। ते कसं पाहायचं तर एक्सपेंडिचर या टॅबमध्ये टोटल अव्हेलेबल अमाऊंट या ठिकाणी आपण आपल्या शाळेला किती अनुदान प्राप्त झाले आहे हे आपण पाहू शकतो। तर पुन्हा एकदा उजळणी म्हणून आपली जी अधिकृत वेबसाईट आहे ती म्हणजे www.pfms.nic.in याच्यावर आपण सर्व व्यवहार करायचे आहेत। यामध्ये मेकर आहे म्हणजे डेटा ऑपरेटर आहे, त्यानंतर चेकर आहे डेटा अप्रूवर आहे, मेकर म्हणजे मुख्याध्यापकांचं अकाउंट, चेकर म्हणजे अध्यक्षांचं अकाउंट आणि PPA म्हणजे प्रिंट पेमेंट ॲडवाईस। PPA प्रिंट होणार आहे, ती 2 प्रती त्याचे प्रिंट काढायचे आहेत, 1 प्रिंट शाळेत ठेवायचे आहेत, एका प्रिंटवर अध्यक्ष सचिवांची सही घेऊन ती बँकेमध्ये जमा करायची आहे। लक्षात ठेवा PPA साठी 10 दिवसांची वैधता असते, त्यामुळे PPA तयार केल्यापासून 10 दिवसांच्या आत खर्ची पडणे आवश्यक आहे, अन्यथा ते पेमेंट पुन्हा परत येण्याची शक्यता आहे। तर अशा पद्धतीने PFMS प्रणाली आपण व्यवहार करायचे आहेत। तर शिक्षक मित्र, हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअर करा। धन्यवाद।